विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एलबीस ऑनलाईन क्लासेसमध्ये आज आपण येत्या पाचवी या विषयातील पाठ क्रमांक पाच मानवाची वाटचाल या पाठावरील प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन सोडून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या पाठावरील प्रश्न क्रमांक एक आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा प्रश्न क्रमांक एक काय आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर पहा पहिली रिकामी जागा आहे लॅटिन भाषेत रिकामी जागा या शब्दाचा अर्थ आहे मानव पहा पहिली रिकामी जागा काय आहे लॅटिन भाषेत रिकामी जागा या शब्दाचा अर्थ आहे मानव तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव पहा लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव त्यानंतर दुसरी रिकामी जागा पहा शक्तिमान मानव प्रामुख्याने रिकामी जागामध्ये वस्ती करत होता शक्तिमान मानव प्रामुख्याने रिकामी जागामध्ये वस्ती करत होता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता पहा शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा दुसरा प्रश्न काय आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा तर त्यापैकी पहिला प्रश्न आहे हात कुराड कोणी बनवली पहिला प्रश्न काय आहे हातकुराड कोणी बनवली तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल ताटकण्याच्या मानवाने हातकुराड बनवली पहा कोणी बनवली कुराड ताटकण्याच्या मानवाने म्हणजेच त्याला आपण होमो इरेक्टस असे सुद्धा म्हणतो म्हणजे ताटकण्याच्या मानवाने हातकुराड बनवली हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर आहे दुसरा प्रश्न अनुवांशिकता म्हणजे काय पहा अनुवांशिकता म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो पहा या प्रश्नाचं उत्तर माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्य इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात पहा माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्य इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज पाठ क्रमांक पाच मानवाची वाटचाल या पाठावरील प्रश्न क्रमांक एक आणि दोन सोडून घेतलेले आहेत उर्वरित प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत थँक्यू